आज आपण बघणार आहोत या चार पद्धतीचे आपण सरबत बघणार आहोत. सरबत म्हणा, एनर्जी ड्रिंक म्हणा किंवा मूव्ही तुम्हाला, हे आपण चार पद्धतीचे बघणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला व्यवसायासाठी सुद्धा होऊ शकतो. आपण सगळीकडे पाहतो की आपल्याकडे सर्वसाधारणपणे आपल्याला लिंबू सरबत सगळीकडे अवेलेबल असतं, पण जर तुम्ही व्यवसायामध्ये जर हे चार प्रकारचे किंवा दुसऱ्या फ्लेवरचे जर तुम्ही असे वेगवेगळे प्रकार जर दिला सरबताचे, तर लोक तुमच्याकडे जास्त आकर्षित होऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय वाढीसाठी सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. तर नमस्कार, मी स्नेहांकिता, आपला आस्वाद मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणारे चार प्रकारचे आपण सरबत किंवा आपण एनर्जी ड्रिंक म्हणा बनवणार आहोत. तर त्याच्या त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. आता तर इथे आपण घेतलं आहे हे स्ट्रॉबेरीचं क्रश घेतलं आहे, हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं आपल्याला. हे ऑरेंज क्रश आहे, हे पायनॅपल क्रश आहे, हे किवीचं क्रश आहे. इथे मीठ घेतलं आहे आपण आणि इथे सब्जा घेतला. आपण थोडं 2 मिनटं ह्याला पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं. इथे पुदिन्याची पानं आहेत आणि लिंबू लागणार आहे आपल्याला, ते इथे घेतलेलं आहे. तर आता आपण बनवूया पायनॅपलचं आपण सरबत बनवूया फर्स्ट टाइम. तर इथे आपण लिंबू घेऊया थोडे, पुदिन्याची थोडी पानं, मडलरच्या साह्यानं आपण हे स्क्वीज करून घेऊया. इथे थोडंसं मीठ घाला, सांगायला विसरले मी, तुमच्या चवीनुसार थोडंसं मीठ टाका याच्यामध्ये आणि हे स्क्वीज करून घ्यायचे आपण. असं छान स्क्वीज करून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण हे क्रश घालणार आहोत. इथे थोडे 2 आईस क्यूब टाकायचे आहेत. तुम्ही किती टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सब्जा टाका ह्याच्यामध्ये. ज्याला आवडत नाही त्यांनी स्किप करू शकता, ऑप्शनल आहे टोटली. थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला हे असं या पद्धतीने. आता यामध्ये आपण सोडा टाकत आहोत. तुम्ही पाणी टाकलं तरी चालू शकतं, आपण सोडा टाकतो. या पद्धतीने आपलं पायनॅपलचं मोहितो म्हणा किंवा सरबत म्हणा तयार आहे. या पद्धतीने आपण त्याला गार्निश करू शकतो. आता आपण बनवतो आहे ते ऑरेंज सिरप आपण क्रश वापरतो आहे, त्याच्यापासून आता ऑरेंजचं आपण सरबत बनवतो आहे. याच्यामध्ये परत आता लिंबू घ्यायचं आहे आपण, मग अशा पद्धतीनेच करायचं आहे आपण. थोडं यात पुदिन्याची पानं घ्या, थोडंसं मीठ टाका चवीनुसार, तुम्हाला गरज वाटत असेल तर टाका, नाही टाकलं तरी ऑप्शनल याच्यामध्ये. आणि या मडलरच्या साह्याने आपल्याला हे स्क्वीज करायचं असं छान, त्याचा फ्लेवर असा उतरला पाहिजे पुदिन्याचा आणि लिंबूचा. आता ह्याच्यामध्ये क्रश घालूया, सब्जा आपण घालतो आहे थोडासा. सब्जा टोटली ऑप्शनल आहे हा, तुम्हाला हवा असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालणार आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे बर्फाचे 2 खडे टाकून जातो. ह्याच्यामध्ये आता आपण बर्फ टाकूया. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं असं थोडं आपण हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सोडा, तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. सोडा टाकताना हळूहळू टाकायचं. असं थोडंसं आपण हे लिंबूची काप किंवा आता ऑरेंजचं आपण बनवतो तर ऑरेंजचं आपण इथे काप लावू शकतो. त्या पद्धतीने आपण सजवू शकतो ते. आता आपण बनवतो आहे स्ट्रॉबेरीचं क्रश. तर स्ट्रॉबेरीचं क्रश वापरून आपण सरबत बनवतो आहे. इथे परत लिंबू घ्या, सेम मगाशीच पद्धत फॉलो करायची तुम्ही. ते तुम्ही चार पद्धतीने कसं आपण देऊ शकतो एवढंच दाखवायचं. ह्याच्यामध्ये थोडं तुम्ही हे स्क्वीज करून घ्या परत. ह्याच्यामध्ये तुम्ही आता क्रश टाका. यामध्ये मी आता सब्जा टाकत नाही, असं बर्फ टाकायचं आहे आपल्याला. आणि हे आता थोडंसं हलवून घ्या तुम्ही, असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मग अशी टाकल्याप्रमाणे सोडा टाकायचा. पुन्हा सांगते, सोडा टाकताना तुम्ही शिस्तीत टाका तर तो बाहेर पडू शकतो. थोडंसं हलवून घ्या. हा आपला रेडी आहे
स्ट्रॉबेरीचं सरबत. परत आपण लिंबू घेतला, आता आपण बनवतोय किवीचं आपण सरबत बनवत आहोत. त्यासाठी लिंबू घेतलाय आपण, पुदिन्याची पानं घेतली थोडीशी, ते आता स्क्वीज करून छानपैकी स्क्वीज करून घ्या तुम्ही अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, चांगलं स्क्वीज करून घ्यायचं. आता यामध्ये आपण टाकतोय किवीचं सिरप टाकतोय. तुम्हाला आवडत असेल तेवढंच तुम्ही टाका, जास्त टाकू नका, जेवढं तुम्हाला आवडेल तेवढंच सांग. आता यामध्ये पण आपण सब्जा वापरत नाही, हे टोटली ऑप्शनलच आहे. आता यामध्ये हे थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला, बर्फाचे खडे टाकूया, थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये आता आपण सोडा टाकतोय, आजची ही रेसिपी जर तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलची रेसिपी तुम्हाला अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.